यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी विविध स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. देवेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना काय वाटतं याबाबत आमचे पुण्याचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे यांनी त्यांचं मत जाणून घेतलंय. पाहूयात. सर्व समाज हा बजेट सर्वसमाजच आहे, कारण सर्वसामान्याने त्यांनी 5 लाखापर्यंत टॅक्स नाही असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. प्लस पॅन रिटर्न फाईल करताना पॅन कार्ड गरज नाही असं त्यांनी, पण आधार कार्डाची गरज त्यांनी सांगितलेली आहे. आणि स्वतःचं घर खरेदी करणाऱ्यांना जर 3.5 लाखापर्यंत त्यांनी बेनिफिट देण्याचं असं ठरवलेलं आहे. दुसरी गोष्ट त्यांनी अशी केली की जे लघु उद्योग आहेत, जे छोटे उद्योग आहेत, त्यांना पेन्शन स्कीम ते चालू करणार आहेत. ते कशा पद्धतीने करणार आहेत काय हे नंतरच ते डिक्लेअर करतील. दुसरी गोष्ट त्यांनी अशी केली की श्रीमंतावर थोडासा बोजा त्यांनी वाढवलेला आहे. कॅश विड्रॉल जर केली असेल तर त्याच्यावर 2% TDS त्यांनी कट करणं चालू करणार आहे. हे बँकेच्या हातात असल्यामुळे संपूर्ण कॅश किती विड्रॉल केलेली याचं डिटेल्स निश्चितच डिपार्टमेंटच्या हातात सापडेल. बाकी हा जो अर्थसंकल्प मॅडमनी मांडला आहे तो अतिशय चांगला मांडलेला आहे, त्याबद्दल कुठलीही शंका नाही आहे. आणि ज्या पद्धतीने मोदी सरकारने हा मांडलेला आहे तो निश्चितच या देशाचा विकास घडवण्यासाठीच मांडलेला आहे, यात काही वादच नाही. मांडला गेलेला आहे तो गोरगरीब आणि शेतकरी वर्ग जनता हा केंद्रबिंदू ठेवून केलेला आहे. त्यामध्ये त्यांचा 2022 पर्यंत सर्वांना घरे मिळतील, तसंच जल आणि शिक्षण पद्धतीत नवीन सुधारणा हे त्यांनी मुद्दे प्रामुख्याने घेतलेले आहेत. तसेच त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वाहन जे आहेत त्याच्यावरचा टॅक्स कमी ठेवलेला आहे की ज्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही ह्याच्याकडे त्यांनी कल केलेला आहे. तसेच अफोर्डेबल स्कीममध्ये जे घराची बांधकामं आहेत ती लोकांना जास्तीत जास्त घरं घेता यावीत यासाठी 45 लाखाचं घर घेतलं तर त्यांनी त्याच्यामध्ये 1.5 लाखाची वजावट ही जास्त दिलेली आहे. मी या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो. त्यासाठी त्यांनी भरपूर यावेळेस हे केलेले. त्यांनी नारी ते नारायणी असाच एक नारा त्यांच्या बजेट स्पीचमध्ये दिला होता आणि त्या दृष्टीने त्यांनी महिलांकडे खूप यावेळेस लक्ष दिलेलं आहे. महिलांसाठी त्यांनी घरगुती महिलांचे जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी मुद्रा योजनेतून 1 लाख रुपयाचं कर्ज देण्याचं घोषणा केलेली आहे. महागाईला आळा घालण्यासाठी तरतूद केली असं म्हणणं थोडंसं धाडसाचं होईल, कारण डिझेल पेट्रोलवरती त्यांनी सेस लावला आहे. त्याच्यामुळं किमती नक्कीच वाढतील, त्यामुळं महागाई कमी होईल अशी बाबडी अशा या अर्थसंकल्पातून बाळगणं थोडंसं आपल्याला धक्कादायक विधान करावं लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.